सारंगखेडा गावातील एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयपणे खून करण्याची घटना घडली आहे। या घटनेचा आदिवासी समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे। आदिवासी एकता परिषदेच्या वतीने त्या नराधमास फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावात एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली आहे। या घटनेचा आदिवासी समाजामार्फत तीव्र निषेध करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथील आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं नायब तहसीलदार भीमराव बोरसे व पोलीस स्टेशनचे PSI सुशांत वळवी यांना निवेदन देण्यात आले आहे। सदर घडलेल्या आदिवासी मुलीवर अत्याचार करून खून केला असून लवकरच अशा मोकाट फिरणाऱ्या नराधमांना अटक करण्यात यावी व फाशी देण्यात यावी। दिवसेंदिवस आदिवासी मुलींवर व महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे, म्हणून सुरक्षा आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो। यासाठी शासनानं कठोर पावलं उचलून आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आदिवासी समाज तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। याप्रसंगी आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे, भूपेंद्र देवरे, बापूजी फुले, नाना कुंवर, शानाभाऊ सोनवणे, अर्जुन सोनवणे, अप्पा सोनवणे, एकनाथ भिल, कैलास मालचे, सुरेश मालचे, भैया मोरे, पंढरीनाथ मोरे, धनसिंग ठाकरे आदी उपस्थित होते। आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। त्या निर्गुण हत्या करणारा नरधामास शासनाने फाशीची शिक्षा द्यावी एवढी विनंती आम्ही शासनाला करतो। जर त्या निर्गुण हत्या करणारा दुर्गम हत्या करणारा नरधामास फाशीची शिक्षा झाली नाही तर आमच्या आदिवासी समाजावर मोठा अन्याय होईल आणि तो अन्याय आम्ही आदिवासी समाज सहन करणार नाही। तरी शासनाने त्याला दंडात्मक फाशीची शिक्षा व्हावी म्हणून एवढी विनंती करतो। आपकी जय। MDTV साठी यादव सावंत, शिंदखेडा।